याच्यामध्ये मुख्य भूमिका अशी आहे की देशभरामध्ये जेवढे काही आर्टिस्ट आहे सगळ्यांना एक एक्सपोजर मिळाला पाहिजे, हा त्याच्यामागचा मुख्य दृष्टिकोन आहे. आणि ज्या माध्यमाच्या द्वारे, म्हणजे सुभद्रा आर्ट गॅलरी ही एक गेल्या 15 वर्षापासून आर्टिस्ट लोकांना प्रमोट करण्यासाठी सदैव कार्यरत आहे आणि नेहमी ते थीमॅटिक पेंटिंग एक्झिबिशन करत असते. यापूर्वीसुद्धा गांधी टुडे या विषयाला घेऊन एक थीमॅटिक एक्झिबिशन केलं आपण. त्याच्यामध्ये हे जे एक्झिबिशन्स आहे, कारण की आर्टिस्ट हे या कॉर्नरपासून त्या कॉर्नरपर्यंत नाही जाऊ शकत, म्हणून वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये अशा पद्धतीचे एक्झिबिशन लावून काही स्थानिक आर्टिस्ट, आणि आता समजा नागपुरात आपण एक्झिबिशन लावतो तर काही नागपुरातले आर्टिस्ट, असं सगळ्यांचं मिळून हे एक्झिबिशन होत असते आणि याच्यामध्ये दिवसेंदिवस आर्टिस्ट लोकांची संख्या वाढत असते. आता पुढचा जो आमचा संकल्प आहे की यावेळेस जे आता मोदी 20 ही जी थीम दिलेली आहे, या थीमला घेऊन सगळ्या आर्टिस्ट लोकांनी आपापल्या संकल्पनेतून, त्यांना मोदी हा राष्ट्रपुरुष आहे, ग्लोबल नेतृत्व त्यांच्याकडे आहे की ते जगाला नेतृत्व दिशा देऊ शकतात, सोबत सोबत भारताची दशा बदलू शकतात की काय करू शकतात, अशा पद्धतीने एक फ्रीडम किंवा स्वातंत्र्य आर्टिस्ट लोकांना देऊन त्यांनी त्यांच्या भावना या प्रदर्शनीत आर्ट पेंटिंगच्या रूपामध्ये त्यांनी प्रदर्शित केल्या. ॲक्च्युली कसं झालं आहे की नुसतं हेच पेंटिंग नाही तर अनेक पेंटिंग हे आपल्याला कदाचित कॉन्ट्रॉवर्शियल वाटू शकतात, परंतु हे व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग असल्यामुळे त्या पेंटिंगमधून त्यांना आर्टिस्टला काय दाखवायचं आहे हे ते आर्टिस्ट सांगू शकतात आणि आपण जे दिसतं त्याचं इंटरप्रिटेशन तसं करणं हे संयुक्तिक आहे किंवा त्याच्यावरती खूप जास्त टीका किंवा त्याच्यावर टिप्पणी करणं हे मी सांगू शकणार नाही. मे बी ऑर मे नॉट बी, पण सध्याच्या परिस्थितीत आपला जो मेन फोकस आहे किंवा मेन त्याच्यामध्ये आपला मोटो आहे की टू प्रमोट दी आर्टिस्ट, म्हणजे त्यांचे जे व्ह्यूज आहे, त्यांचं जे हे आहे ते व्ह्यू करणे. आणि जोपर्यंत पत्रकार मंडळी किंवा काही जे त्याच्यामध्ये काही चुका असेल हे दर्शवणार नाही, तोपर्यंत आपणही त्या आर्टिस्ट लोकांना सांगू शकणार